मुले माझे घर वाहून गेले म्हणून मी तुझ्याकडे आले. पण इथे बस तू, पण आवाज नको करू. मी आत माझा बाल झोपलेला आहे. मी आत चालले आहे. चिवताई नंतर चिवतायला न विचारता तो चणं खायला गेला. चणं खाय नंतर त्याने चणं खायला घेतले चिवतायला न विचारता. चिवताई म्हणाले, काय रे कावले दादा, काय झाले? मी भिजलोय, मुले माझे दात वाजत आहेत. चिमणी शांत बसली. नंतर पावल्याने पुन्हा चणे खायचे सुरू केले. पुन्हा म्हणाले, काय रे कावले दादा, काय झाले? थंडीमुळे माझे दात वाजत आहे. नंतर पुन्हा वेलानंतर चिवताई आली. चिवताने चुलीत जळलेले लाकूड होते ते उचलून कावल्याच्या दिशाने भिरकवले. कावल्याच्या शेपटीला आग लागली. मग कावला उडून गेला. ना म्हणाला, चिवताई चिवताई मला माफ कर, माझी खोड मोडली. कोणालाही न विचारता कोणची वस्तू घेऊ नये, कोणच्या परमेश्वर कोणची वस्तू वापरू नये. धन्यवाद.